निवृत्त लष्करी अधिकारी मेजर जनरल दत्तात्रय शेकटकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, एक सध्याची मोठी बातमी म्हणावी लागेल, बिपिन रावत यांचं निधन झाल्याची माहिती समोर येते. अगदी बरोबर आहे. सर्वप्रथम मी त्यांना आपली श्रद्धांजली आदरांजली देतो आपल्या चॅनलच्या तरफून पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांकडून. जी, जनरल बाळावतला मी मागच्या 36 वर्षापासून 36 इयर्स चांगल्याने ओळखतो. काम केले त्यांच्या बरोबर, त्यांचे माझ्याजवळ होते ते इथे पुण्याला अनेकदा आपल्याकडे आलेले. अत्यंत अनुभवी दीर्घकालीन विचार ठेवणारा व्यक्ती, भारताचा प्रथम CDS, भारतीय इतिहासात भारतीय सैन्य इतिहासात प्रथम CDS आणि भारताचा प्रथम CDS ह्या इतक्या मोठ्या वायू अपघातात गेला, हा जगामध्ये अशी घटना घडलेली नाही आम्हाला वाटतं, मला तरी माहित नाही. आणि ह्याकरता आपण एक अत्यंत अनुभवी व्यक्ती, योद्धा, एक सक्षम अधिकारी आपण गमावला आज भारताने. दुसरी गोष्ट याच्यामध्ये की त्यांच्या मुली आहे आणि असं फार कमी होत की पती आणि पत्नी दोन्ही एकाच वेळेला एकाच जागी जातात. ते दोन्ही त्या हेलिकॉप्टर मध्ये होते आणि त्यांच्या दोघांचा अपघात झाला. कन्फर्म झालेला आहे की एक डेड बॉडी महिलेची आहे, एकत्र महिला त्याच होत्या त्या हेलिकॉप्टर मध्ये, दुसऱ्या नव्हत्याच कोणी. तर हा एक फार दुखाचा क्षण आहे. आपण सगळ्यांनी हीच प्रार्थना करावी की ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती दो. आता प्रश्न येईल मग कोण होईल काय होईल ते सगळं ते गव्हर्नमेंट पाहिल, ते फक्त आहे. परंतु बिपिन रावत सारखा अनुभवी योद्धा आपल्याला मिळणं कठीण आहे. खूप त्यांनी ते काम केलंय. माझ्याबरोबर ते होते अरुणाचल प्रदेशमध्ये, मी जेव्हा लेफ्टनंट जनरल होतो तेव्हा कर्नल होते आणि ते चीनच्या आघाडीवर ते होते. चीनला ते सांभाळत होते सगळ्यांना. त्यानंतर मी दिल्लीमध्ये काम केलेलं आहे, अनेकदा मी कामं केलेले आहे. फार फार अनुभवी व्यक्ती होते. आणि आपण जेव्हा कमिटी ऑफ एक्सपर्ट, ज्याला लोक म्हणतात शिखरगिर कमिटी, त्यामध्ये आपण हे म्हटलेलं आहे भारताला चीफ ऑफ स्टाफ ची आवश्यकता आहे. आणि त्या समितीला माहून त्यांनी चीफ ऑफ स्टाफ पद स्वीकारलं. आणि जनरल रावतला त्याचा मी रिझर्व तो कोण होईल, परंतु तो हा पद आपल्याला हवा आहे. भारताला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ची आवश्यकता आहे आणि ते गव्हर्नमेंटनी मान्य केलं. आणि त्यालाच आपण इतक्या लवकर होतोय, ज्यात वय पण नव्हतं त्यांचं. ईश्वर त्यांना शांती देव त्यांच्या आत्म्याला, हीच माझी विनंती. जी सर, तुम्ही मगाशी उल्लेख केला की त्यांचा अनुभव हा फार मोठा होता, मग त्यांच्या अनुभवाबद्दल काही सांगू इच्छिता का? मी आता तुम्हाला सांगितलं की मी जेव्हा लेफ्टनंट जनरल होतो अरुणाचल प्रदेशचा पूर्ण चीन बॉर्डर मी पाहत होतो, तेव्हा तिथेच होते, चीनच्या आघाडीवरती होते. त्यांनी माझ्याजवळ काम केलेलं आहे आणि तिथे उल्फाच्या विरुद्ध आपण काम करत होतो. त्यावेळेला मोहीम चालली होती. त्याच्या अगोदर ते दिल्लीमध्ये आमच्या बरोबर आर्मी हेडक्वार्टर मध्ये होते, मिलिटरी डायरेक्ट ऑपरेशन डायरेक्टरेट, जिथून सगळ्या पूर्ण राष्ट्राच्या सैन्याचं सूत्र संचालन चालतं. त्यानंतर परत जेव्हा मी मेजर जनरल झालो, लेफ्टनंट जनरलच्या पदावर झालो, तेव्हा ते ब्रिगेडियर होते माझ्याजवळ तिथे. तर अनेक आहे, अनेकदा कामं केलेले आहे. आणि त्या कामावर येऊन आपण सांगू शकतो की फार अत्यंत अनुभवी व्यक्ती, अनुभवी योद्धा, एक कुशल सैनिक आपण गमावला आज. जी सर, जी शेकटकर या समितीमुळेच बिपिन रावत यांना हे पद मिळालं होतं, CDS हे पद मिळालं होतं. मात्र हे किती महत्वाचं पद आहे. शेकटकर कमिटीने हे म्हटलं नव्हतं की तुम्ही कुणाला CDS बनवा, पण शेकटकर कमिटीने हे नक्की म्हटलं होतं की भारताला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ या पदाची आवश्यकता आहे. आणि मग नंतर शासनाने निर्णय घेतला, गव्हर्नमेंटने निर्णय घेतला कुणाला करायचं, हा त्यांचा होता. पण पद असलं पाहिजे हे आवश्यक आहे. कारण की आजच्या काळामध्ये भारताच्या विरुद्ध होणारी मोहीम, पाकिस्तान म्हणा, चीन म्हणा, इतर काही देश आहे, हे खार लोक मागलेले आहे. आणि ह्याकरता आपल्याला आवश्यकता होती एक समग्र काम करायची. आणि म्हणून गव्हर्नमेंटने ते मान्य केलं. आणि यांच्यासारखा चांगला नियुक्त व्यक्ती, योद्धा, एक दूरदृष्टीने काम करणारा व्यक्ती त्यांनी निवडला. आणि त्या व्यक्तीला आपण आज केला. मागच्या वर्षी गलवानमध्ये पहा, जेव्हा चीनने आपल्या लोक आपले मारले गेले लोक, ते सर्वप्रथम गेले ते आणि आपले सेनाध्यक्ष दोन्ही गेले ताबडतोब
इतक्या उंचीवरती आणि सातत्याने ते कामं करत होते. असे व्यक्ती फार कमी मिळतात आपल्याला. आणि आपण आज त्यांना ते आपल्याला सोडून दिलेले आहे. पण सर ते इतक्या मोठ्या पदावरती होते आणि असं अशा मध्ये त्यांचं निधन होणं यामुळे एक मानसिक परिणामही पाहायला मिळू शकतो. मानसिक म्हणजे आता मानसिक परिणाम करू वाटतो होती. आपण एक आपल्या युद्धा एक चांगला कुटुंब काळ मिळाला तर ती पूर्ती ती जी रिक्त स्थान आहे जगा खाली आहे ती एकदम पूर्ण होऊ शकत नाही ना. तर वेळ लागेल येईल कुठेतरी. परंतु आपण त्या गोष्टीवरती आपण बोलत नाही. आपण हे बोलतोय की आपण एक अनुभवी व्यक्ती आपण कमावणार जी. पण सर अशा प्रकारे हेलिकॉप्टर मध्ये या अपघातामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे अतिशय दुर्दैवी अशी ही बाब म्हणावी लागेल. धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.